मी ते पार्सल किंवा त्या पार्सल मधील वस्तू काढायला जेवढं कष्ट घेतलं त्यातलं थोडे जरी कष्ट ते सामान व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ आहे दिवाळी फराळाचा, जे की मला भारतातून पार्सल आलेला आहे। आज सकाळी माझं पार्सल आलं आहे, ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते। आणि तसं लवकर आलं पार्सल, हे 3 ते 4 दिवसात मला हे पार्सल मिळालं आहे। आणि आता ह्याचं या पार्सलचं आपण आता अनबॉक्सिंग करूयात आणि काय काय आलं आहे पाहूयात। अंशूसाठी काय आलं आहे या पार्सलमध्ये? हो ना अंशू? आणि हा बॉक्स ऍक्च्युली आता थोडा ओपन आहे, दरवेळी पूर्ण पॅक असतो। कदाचित त्यांनी खोललं असेल पार्सल काही चेकिंग स्कॅनिंगच्या वेळी, जर तिथं काही प्रॉब्लेम आला असेल, इश्यू आला असेल तर कदाचित, असं मला वाटत आहे कारण की हे ओपनच आहे पार्सल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं काही वस्तू भेटतात की नाही आपल्या युके मध्ये, तर मी घरी काही पदार्थ बनवले आहेत घरी, जसं की चकली, लाडू आणि करंजी बनवणार आहे आता। परंतु युके मध्ये बऱ्याचशा गोष्टी नाहीत अवेलेबल होत जितक्या प्रमाणात आपल्या इथं होतात। मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं या हे पार्सल येण्याआधी, परंतु मला बऱ्याचशा वस्तू इथं भेटल्या नाहीत। परंतु आता या पार्सलमध्ये आलेल्या आहेत, आता बघूयात आपण या पार्सलमध्ये। पार्सलची बरीचशी उलथापालथ झालेली दिसते। आणि यामध्ये पार्सलमध्ये आलेले आहेत सगळ्यात आधी आहेत मसाले। पार्सल कदाचित त्यांनी खोललेलं दिसत आहे कारण की सगळं सामान बाहेर आहे, पूर्ण व्यवस्थित पॅकिंग करून दिलं होतं। आणि त्यानंतर आहे उटणं, जे की आपल्याला दिवाळीत लागतं। इथं ह्या गोष्टी नाहीत मिळाल्या। आणि गुलाबजाम, अंशूचे फेवरेट, हो ना अंशू? आणि आपल्या लक्ष्मीपूजनाला लागतं ते हे लाहे आणि बत्तासे आहेत। त्यानंतर यात पण मसालेच आहेत, छोले मसाला, पनीर मसाला, असे मसाले आहेत सुहानाचे। आणि त्यानंतर यामध्ये शंकरपाळी आहे। आणि यामध्ये आलेला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा, यामध्ये टूटी फुटी आहे। आणि यामध्ये आहेत अनारसे। बॉक्स मध्ये पॅकिंग केलं की काय होतं की मागच्या दिवाळीला मला बॉक्स मध्ये पॅकिंग करून आलं होतं, तर बरेचसे बॉक्स असे चेंबले गेले होते किंवा दबले गेले होते खाली, त्याच्यामुळे त्यातल्या वस्तू चकलीचा वगैरे पूर्ण भुगा झाला होता। मागच्या वर्षी देखील पार्सल आलं होतं मला दिवाळीला त्यावेळी, त्यामुळे यावेळेस मी असं कॅरीबॅग मध्येच पॅकिंग करून मागवलं। आणि यामध्ये आहे करंजीचं सारण। मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं तसं मला इथे रवा नाही मिळाला, त्या आणि करंजीला आपल्याला बारीक रवा लागतो, त्यामुळे मी सारण तिकडनंच मागवलं आहे पार्सलमध्ये। यात ही रवाच आहे करंजीसाठी। आणि यात आहे बेसन लाडूचं पीठ, म्हणजे फक्त लाडू वाळायचे आहेत याचे, कारण की तसंही पार्सलमध्ये यायचं म्हटलं तर याचा भुगत झाला असता, त्याच्यामुळे मी फक्त पीठ मागवलं। यामध्ये फक्त आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत, बांधायचे आहेत फक्त। यातही चिवडाच आहे। आम्हाला तिघांना पण हा भाजक्या पोह्यांचा चिवडा आवडतो। इथे भडंग वगैरे भेटतं, म्हणजे अगदीच आपण जसं भडंग बनवतो तसं भडंग नाही भेटत इथे, बट भेटतं, भडंग भेटतं, पण आम्हाला हा चिवडा आवडतो भाजक्या पोह्यांचा। आणि यामध्ये कपडे आहेत। आणि हे आकाशकंदील आहेत मस्तपैकी, आता सगळे आकाशकंदील लावणार आहेत मी हे। यामध्ये कपडे आलेली आहेत, साडी आणि ड्रेस आहे। आणि अंशूची सगळ्यात फेवरेट म्हणजे काजू कतली आहे। ऍक्च्युली मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते कारण की पार्सलची सुरुवातीची अवस्था बघून मला इच्छाच नव्हती, परंतु मला त्या व्यक्तींना सांगायचं आहे, कदाचित आता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल माहीत नाही, पण
सर्वसामान्य लोकांपर्यंत तर नक्कीच जाईन हा व्हिडिओ. तुम्हाला जर कोणाला नंतर पार्सल आणायचं असेल तर, कारण की मी तुम्हाला पुढे दाखवते की या पार्सल हे पार्सल माझ्यापर्यंत नक्की कशा प्रकारे आले. पण मला एवढंच सांगावंसं वाटतं किंवा बोलावंसं वाटतं की आपण जेवढ्या आतुरतेने किंवा जेवढ्या प्रेमाने वस्तू मागवतो भारतातून, किंवा आता जे परदेशात राहणारे लोक आहेत तेच बहुतांशी अशा पद्धतीने पार्सल मागवतात. आणि याआधी मी जेवढ्या वेळी पार्सल मागवलं प्रत्येक वेळी व्यवस्थित आलं, परंतु यावर्षी आणि मागच्या वर्षीच्या दिवाळीला पण सेम सिच्युएशन होती. मागच्या वर्षी पण अशाच पद्धतीने पार्सल आलं होतं आणि या दिवाळीत पण असंच झालं. मी जूनमध्ये पार्सल मागवलं ते व्यवस्थित आलं होतं, परंतु दिवाळीत माहीत नाही आता काय नक्की प्रॉब्लेम झाला, परंतु पार्सल म्हणजे पूर्ण ओपन केलं होतं आणि त्यांनी ते पार्सल किंवा त्या पार्सलमधील वस्तू काढायला जेवढं कष्ट घेतलं त्यातलं थोडे जरी कष्ट ते सामान व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं. कारण की मला अक्षरशः खूप वाईट वाटत आहे, जितकं सामान हे मागवलं आहे तिकडून, मी इतक्या प्रेमाने मागवलं होतं सामान, पण ते पार्सल बघून खूप वाईट वाटलं की आणि त्या पार्सलची अवस्था तुम्हीच बघा आता पुढे काय आहे नक्की, आणि हे कितपत योग्य आहे अशा आता यात चुकी कोणाची हे माहीत नाही, पण हे अशा प्रकारे पार्सल देणं कितपत योग्य आहे हे आता तुम्हीच ठरवा किंवा तुम्हीच बघा आता हे पार्सल नक्की कसं आहे ते. आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही, पण कारण की यात चुकी कोणाची हे आपल्याला माहीत नाही, पण ज्यांनी कोणी हे सामान काढलं त्यांनी नक्कीच हे व्यवस्थितरित्या पाठवायला हवं. जसं होतं तसं तरी मागच्या वर्षी पण अक्षरशः काजूकतलीचा बॉक्स पण मागच्या वर्षी आला होता, तर तोही ओपन केला होता म्हणजे, आणि पिशव्या सरळ फाडल्या होत्या, जिथं गाठ दिलेली आहे ते खोलायला सुद्धा त्यांनी कष्ट घेतलेले नाहीत, डायरेक्ट कट केल्या होत्या, त्यामध्ये कपडे होते ते फाटू पण शकले असते. पण हे चुकीचं आहे, तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. पण यामुळे मी खरंच खूप डिसअपॉइंट झालेली आहे. हे पार्सल आहे की काय काही समजत नाही आहे, कारण की घरून देताना तर एकदम व्यवस्थित पार्सल दिलं होतं आणि सध्या मी जसं आधी म्हटलं तसं पार्सलची पूर्ण उलथापालथ झालेली आहे. एवढे चांगले चांगले ड्रेस आहेत जे की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, की अक्षरशः ते म्हणजे एखाद्या काय म्हणतात त्याला बोचक्यात गुंडाळून दिल्यासारखे दिलेले आहेत. अगदी खाली दोन्ही कुर्ते एवढे चांगले कुर्ते आहेत, पण ते अशा पद्धतीने दिलेले आहेत ज्याला खूप खराब झालेले आहेत. आणि ही साडीची पिशवी पण फाटलेली कडेने कट केलेली आहे, तर का पार्सल ओपन केलं असेल माहीत नाही, बट पाठीमागच्या दिवाळीत पण असंच झालं होतं, या दिवाळीत पण असं. आणि हळदीचे डाग पण पडलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील, कारण की चिवडा सांडलेला आहे बॉक्समध्ये. आणि दोन्ही कुर्ता जे आहे, दोन्ही कुर्ते आहेत त्या दोन्हीला डाग पडलेले आहेत हळदीचे. आणि तुम्हाला दिसत असेल बॉक्समध्ये की सगळा चिवडा पण सांडलेला आहे. आणि कुर्त्याच्या अवस्थेचं तुम्ही बघत असाल की वाटत नाही की हे नवीन कुर्ते आहेत म्हणून. आणि बॉक्स पण फाटलेला आहे, म्हणजे त्या बॉक्सवरून मी सुरुवातीला ज्यावेळी बॉक्स पाहिला पार्सल आल्यावरती तेव्हाच थोडंसं वाटलं की आतमध्ये काहीतरी गडबड नक्कीच असेल, आणि थोडी नाही भरपूर गडबड झाली आहे. आणि हा कुर्ता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आलेला आहे, अगदी चुरगळलेला आहे, पॉकेट पण बाहेर काढलेले आहेत, म्हणजे असं वाटत नाही की तो नवीन कुर्ता आहे. आणि हा सुरुवातीचा व्हिडिओ आहे जे की सगळं सामान जे व्यवस्थितपणे सेट करून ठेवलं होतं ते अशा पद्धतीने आलेलं आहे माझ्यापर्यंत. जितकी आतुरता या सामानाची होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी आता नाराज झालेली आहे.